मौर्याचा नजर करत क्षेत्रक्षण करणारी ही आयुष इलेवन टीम आहे. तिने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. गणरायाचा आशीर्वाद घेतलेला आहे. सकल जनांचा तू भवसागर, तूच वक्रतुंड आणि तूच लंबोदर. कोणतंही कार्य सिद्धीस देणाऱ्या श्री गजाननाची पूजा अर्चा जो करतो त्याने घेतलेला संकल्प सिद्धीस जातो असं म्हणतात. आणि त्या गणरायाचं नाव घेऊन आयुष इलेवन प्रथमता क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन भुर्रे केलं आणि आता विखुरले जाणार आपल्या आपल्या पोझिशन घेणार. आयुष इलेवन वर्सेस सांगली इलेवन असा हा आजच्या दिवसातील तिसरा पहिल्या फेरीचा सामना मैदानावर रंगणार आहे. कर्जत प्रीमियर लीग 2018 ची ही सुरुवात आज या मैदानावर झालेली आहे. पहिला दिवस मी स्वतः टीके माळी, माझे साथी कॉमेंटेटर कुणाल दाते, माझे साथी कॉमेंटेटर आमचे समीर सोमणे, अक्षय, साथी स्कोरर नितेश खरे, नितेश तरे यांच्या समवेत मैदानाकडे जातोय. तिथे आजच्या दिवसातील हा तिसरा सामना खेळवला जातो, सांगवी इलेवन वर्सेस आयुष इलेवन. एक मस्त मैदान, सुंदर अशी विकेट आणि विकेटवर रांगोळी काढलेली आहे. आपली जी भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण अंगणात रांगोळी काढून करत असतो. नवीन वर्षाची सुरुवात आपण रांगोळी काढून करत असतो. तशी या वर्षीची जी सुरुवात, या टुर्नामेंटची सुरुवात एक सुंदर अशी विकेटवर रांगोळी काढून करण्यात आलेली आहे. आणि एक मस्त मैदान, सपाट मैदान, आउटफील्ड फास्ट आहे, विकेट पाटा विकेट बनवण्यात आलेली आहे. आणि क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतोय तो आयुष इलेवन. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्रक्षण घेतलंय. क्षेत्रक्षणाची व्यूहरचना बघा, शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाईन लेग, गली, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि पहिला चेंडू घेऊन येतोय तो हरेश. हरेशचा हा चेंडू जबरदस्त फटका मारलाय, षटकार किंवा चौकार. आणि हा एक टप्पा पडल्यानंतर चेंडू जातो सीमारेषे पलीकडे चार धावांसाठी. म्हटलं की दोन खेळाडू आपल्याला आठवतात, एक दीपक राणे आणि दुसरा बाळा धनवे. एक जबरदस्त नाव कर्जतचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या दोन फलंदाजांनी पोहोचवलेलं आहे. बाळा धनवे हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सोडून दिला. बाळा धनवे मध्ये जोहर आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्याच्या हात मनगटामध्ये ताकद आहे षटकार चौकार मारण्याची. आणि आजही गेली 25 वर्ष हा खेळाडू खेळतोय आणि या मैदानावर ही तशीच आक्रमक सुरुवात केली आहे ती बाळा धनवेनं. हरेश कराळे तयार, शॉर्ट पिच चेंडू कट केला, चेंडू जातो गली आणि पॉइंटच्या मधून सीमारेच्या पलीकडे चार धावांसाठी. हरेश कराळे ज्यानं पहिल्या चेंडूवर चौकार दिला, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडूवर चौकार, म्हणजे चौकारांची हॅट्रिक बाळा धनवे मारतोय की काय याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा. हा चेंडू ओ रक्षात्मक पद्धतीनं हा चेंडू खेळला, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं उचळी नाही घेतली, सरळ चेंडू खाली राहिल्यामुळे फक्त रक्षात्मक पवित्रा घेण्यात भाग पाडलं ते बाळा धनवेला असं वाटलेलं कुणाल की चौकारांची हॅट्रिक हा फलंदाज मारेल. किती मैदानं या फलंदाजानं गाजवले त्याची जर आपण लिस्ट जर बनवली तर एक वही लागेल. अशा प्रकारचे रेकॉर्ड्स बाळा धनवेच्या नावावर आणि दीपक राणेंच्या नावावर आहेत. बाळा धनवेनं दोन चौकार मारल्यानंतर सिंगल काढली, म्हणजे एका गुणवान गुणवत्तापूर्ण खेळाडूची लक्षणं त्याच्यामध्ये आजही जिवंत आहेत हे आपल्याला त्याच्या बॅटिंगवरून पाहायला मिळतंय. मराठीमध्ये एक म्हण आहे, वेळेला केळं आणि वनवासाला सीताफळ. तर वेळेला वेळ होती, खराब चेंडू होता तेव्हा चौकार मारले, चांगल्या चेंडूवर त्यानं सिंगल काढली. आ आ आ सुंदर गोलंदाजी. आता मात्र हरेश कराळे पण काय कमी नाही आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकलेला आहे आणि ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकल्यानंतर मारता आला नाही फलंदाजाला, चेंडू जातोय तो निर्धाव. हा चेंडू हरेश कराळेचा मनीषला, शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये जातोय. एकही धाव या
मागील दोन चेंडूंवर आलेली नाही. हरेश कराळेनं कमबॅक केलेलं आहे. बघा स्ट्राईक चेंज झाल्यानंतर किती फरक पडतो, एका एका खेळाडूची अहमियत काय, महत्व काय, हे आत्ता आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर जी धावगतीचा स्पीड होता तो कमी झालाय. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा टाकलाय, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. लगातार तीन चेंडू निर्धाव टाकतोय मनीषला. बाळा धनवे ज्याचं वय वर्ष 47 वर्षांचा हा खेळाडू 40+ मध्ये खेळतो, आजही त्याच्यामध्ये, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की वाघ म्हातारा झाला तरी गवत नाही खात, त्याच्यामध्ये असलेली जी वाघगिरी आहे, टायगरगिरी जी आपण म्हणतो, दादागिरी, ती दादागिरी शेवटपर्यंत मरेपर्यंत त्याच्यामध्ये असते. आणि हे बाळा धनवे या मैदानावर सिद्ध करतोय. यंग खेळाडू मनीष याला मात्र हरेश कराळे यानं लगातार तीन चेंडू मेडन टाकलेले. एक गोष्ट चांगली केलेली आहे सानवी इलेव्हननं या मैदानावर, कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. डावखुरा फलंदाज आणि उजव्या फळीचा फलंदाज असं कॉम्बिनेशन ठेवलंय. आणि त्या कॉम्बिनेशनचा फायदा सुरुवातीला असं वाटलं मिळालाय जेव्हा बाळा धनवे फलंदाजी करत होता, मात्र शेवटच्या तीन चेंडूमध्ये हरेश कराळेनं निर्धाव चेंडू टाकले. परंतु एक डोकेदुखी असते, बऱ्याचशा वेळेला आपण बघतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जर कॉम्बिनेशन जर असं असलं तर डोकेदुखी ठरत असते ती क्षेत्ररक्षण सजवताना. मात्र हरेश कराळेनं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 10. कुणाल दाते गोवा कलकत्ता वेगवेगळ्या मैदानावर सुंदर असं समालोचन करून या कर्जत प्रीमियर लीगमध्ये आलेले, त्यांचं या आमच्या भागाच्या वतीनं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. पराग जे दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो आपल्या बॉलिंग मार्कवर. 5 षटकांचा हा सामना, बऱ्याचशा मैदानावर आपण बघतो 3-3, 4-4, 2-2, कधी कधी फायनल 1-1 ओव्हरची, परंतु इथे तसं नाही. प्रत्येक गावातून 69 टीम्स आहेत. या 69 संघामधून प्रत्येक गावातील फक्त 2-2 खेळाडू, चुनिंदा सिलेक्टेड खेळाडू, जे चाळणीतून चाळून 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 चांगलं काय निघालंय ते सगळं या मैदानावर आपण पाहणार आहोत. ओ हवे ते चेंडू आणि फलंदाज बाळा धनवे बाद. डोंबिवलीचे प्रसिद्ध समालोचक विनोद पाटील यांनीही या अगोदर एक मॅचचं समालोचन केलेलं आहे, त्यांचं आमच्या भागामध्ये आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. कर्जत प्रीमियर लीगमध्ये आणि एक सुंदर टुर्नामेंटचं आयोजन या मैदानावर करण्यात आलेलं आहे. पंडाल बघा, संपूर्ण मैदानाला पंडाल टाकण्यात आलेलं आहे, मंडप टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रेक्षकांना सावलीमध्ये बसून किंवा उभं राहून या मॅचचा आनंद घेता येईल. एका साईडला पूर्ण माळराण आहे, परंतु दुसऱ्या बाजूला झाडी आहे, त्यामुळे त्या झाडीची सावली, या वटवृक्षांची सावलीसुद्धा आपल्याला मिळेल. आणि शीतल छायेमध्ये या मॅचचा तमाम क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत. पराग ज्यानं आत्ताच विकेट घेतली तो पराग आयुष इलेव्हन संघाचा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर, ज्ञानेश्वर तयार. ज्ञानेश्वरनं हा चेंडू गॅपमध्ये ढकलला, क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाते सरळ डीप पॉईंटमध्ये आणि क्षेत्रक्षक धावत जाऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत या फलंदाजांनी. 2 धावांनी स्वतःच खातं खोलतोय ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर पोचतो वैयक्तिक 2 वर. मनीष यानं 3 चेंडूंचा सामना केला, 1 धाव काढली नाही. बाळा धनवे सारखा एक खतरनाक बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेला, आउट झाला, झेल पकडला त्याचा. 4 चेंडूमध्ये त्यानं 9 धावांची खेळी केली. आणि जर एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर सानवी इलेव्हन संघाची धावसंख्या आहे 1-12. 5 षटकांचा सामना, पराग तयार समालोचन यांकडून. ओ हा चेंडू नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. बॉलर फेकी बॉलर फेकी थ्रो बॉलर म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि नोची 1 धाव प्लस पॅनल्टीच्या 2 धावा अशा एकूण 3 धावा फुक्का फुकी प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलेल्या आहेत. मी तर म्हणेन सानवी इलेव्हन या संघाला. अंपायरच्या डिसिजनला अंमलबजावणी करायचं
फाइनल डिसीजन असेल अंपायरचा, अंपायरचा फाइनल डिसीजन असेल कर्णधार कोणताही विलंब करू नका, आपण मॅचला त्वरित सुरुवात करा, मॅचला त्वरित सुरुवात करा। पेनल्टीचे दोन धावा असतील आणि नऊची एक धाव, एकूण तीन धावा। पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे आणि क्रिकेटमध्ये पंच म्हटलं की आत्मा, पंचांचा अपमान म्हणजे आत्म्याचा अपमान। पंचांनी निर्णय दिला की त्याच्या लगेच अंमलबजावणी करायची आणि हे माहिती आहे आयुष इलेव्हन संघाला आणि त्यांनी ते मान्यही केलेलं आहे। जो थ्रो बॉलर पराग याला थ्रो बॉलर म्हणून घोषित केलेलं आहे। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा मुरलीधरन सारख्या एका नामवंत खेळाडूवर ही पाळी आली होती, हरभजन सिंगवर ही पाळी आलेली, तर आपण तर कोणच नाही त्यांच्यासमोर। आणि गोलंदाज मात्र बदलण्यात येतोय, प्रवीण त्याच्या जागी गोलंदाजी करणार। ओ हो हो, जबरदस्त प्रहार केलाय आणि मिड विकेट सीमारेषे पलीकडे हा उत्तुंग असा षटकार। ज्ञानेश्वर ज्यानं उतुंग असा षटकार मारला आणि आपले इरादे स्पष्ट केले, दबा धरून बसला होता अगोदरच्या चेंडूवर, त्यांनी फक्त डबल काढली आणि मौका मिळताच षटकार लगावला। हा चेंडू, ओ हो, मस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळतोय। एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालंय, कधी गोलंदाज आपली कामगिरी उत्तमरित्या बजावतात या मैदानावर, तर फलंदाजांना मौके मिळाले रे मिळाले की त्या संधीचं सोनं करून आपली उत्तमोत्तम अशी फलंदाजी मैदानावर सादर करतायत ते ज्ञानेश्वर फलंदाज। ज्ञानेश्वर तयार, हो हा शॉर्टफिट चेंडू हवे ते झेल होण्याची शक्यता, लॉंग ऑन मधील क्षेत्ररक्षकानं कोणती चूक केली नाही, झेलबाद होतोय तो ज्ञानेश्वर। हॅलो, दुपारचे 12:21 झालेली आहेत, म्हणजे 12:30 म्हणजे जे सूर्यदेव आहे आपला तो सूर्यदेव डोक्यावर आलेला आहे, पण अजूनही या मैदानावर तेवढी प्रखरता उन्हाची जाणवत नाही, कारण हा जो कर्जत भाग आहे हा पाण्याचा पट्टा आहे। थंडी खूप, रात्री पण थंडी खूप होती, कुडकुडायला लावणारी थंडी होती आणि त्याचा इफेक्ट अजूनही जाणवतोय। भरपूर झाडं आहेत, भरपूर शेती या परिसरामध्ये, मळे लावले जातात आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय तो या मॅचवर। एक सुंदर असं मैदान, पाटा विकेट, फास्ट आउटफील्ड असलेलं हे मैदान, प्रवीण तयार। प्रवीणचा हा चेंडू गॅपमध्ये मारलाय, गांगुली स्ट्रोक, सरळ चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेपलीकडे 4 धावांसाठी। काही दिवसांपूर्वी स्टार माझाला एक क्लिप आली होती आणि कर्जतचा फेमस वडापाव, सटूचा वडापाव स्टार माझावर दाखवण्यात आलेला। जसे पनवेलमध्ये चहा, हेमा मालिनी चहा, हेमा चहा वगैरे, प्रत्येक भागाची एक एक वैशिष्ट्य असतात, आग्र्याचा पेठा, तसं कर्जतचा सटूचा वडापाव आणि दगडेंचा वडापाव फेमस वडापाव आहे। आणि त्या म्हणजे क्रिकेटच्या बरोबर बाकी क्षेत्रातही कर्जतचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजतंय। खरं तर कर्जत म्हणजे राजकारणी लोकांची पंढरी, मग कोणत्याही पक्षातले नेते, दिग्गज सगळे नेते या कर्जत तालुक्यामध्ये आहेत।
या मैदानावरचा जर आपण विचार केला तर सानवी इलेवन आणि आयुष इलेवन मधलं दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाले त्या 25. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये तटवला आहे, एक धाव तर घेतलेली आहे सिंगल, आणि या सिंगलनं आता धावफलक वाढत चाललेला आहे, धावसंख्या पोचते 26. 2 बाद 26. बाळा धनवे ज्याच्याकडून फार अपेक्षा होत्या, एक आक्रमक फलंदाज तारणहार होता, तो बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वरनं सगळी जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली, एक षटकार लगावायला 8 धावांची खेळी केली. या मॅचमध्ये एक थ्रो बॉलर म्हणून घोषित करण्यात आला तो पराग, आणि त्यानं थोडेसे जास्त धावा दिल्यामुळे जर धावसंख्या जर आपण बघितली तर ती 26 गेलेली आहे. कावठाणेंकडून गोलंदाजी करणार अमोल, ज्यानं पहिला एक चेंडू टाकून एक धाव दिलेली आहे. डावखुरा फलंदाज मनीष मात्र तयार, मनीषला हा चेंडू स्वतःहून मनीषनं यॉर्कर करून घेतला. स्लोवर डिलिव्हरी आहे, मिश्रित अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिखट मारा, टप्प्यावर नियंत्रण आहे, वेगावर पण नियंत्रण, स्लाइड टर्न आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय तो गोलंदाज अमोल. अमोलनं दोन चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव दिली आहे. यॉर्कर पद्धतीच्या चेंडूंचा भरणा त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी आपण पाहिलेला आहे, आणि हाही चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मात्र थोडा शॉर्ट झाला. हवेत चेंडू मारलाय लांगान सीमारेषेपलीकडे, मंडपावर चेंडू जातोय षटकारासाठी. जबरदस्त प्रहार केला, उतुंग असा षटकार मारला लंगान सीमारेषे पलीकडे, आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार आहे तो मनीष. अमोल टू मनीष, फुल टॉस, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, यष्टीरक्षकाच्या पायाला लागून चेंडू येतो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत, तोपर्यंत पुरेसा वेळ आहे फलंदाजांकडे जा करता 2 धावांकरता, आणि 2 बाईच्या धावा मिळतात फलंदाजांना. या 2 धावांनी धावसक धावफलक वाढतोय, धावसंख्या पोचते सानवी 11 या संघाची 34. 2 बाद 34. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तटवला आहे, हवेत चेंडू मारला होता मात्र सेफ शॉट म्हणावा लागेल, चेंडू जातोय सरळ गलीमध्ये. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत या फलंदाजांनी, प्रत्येक चेंडूवर आता धाव मिळते. निर्धाव चेंडू जे पहिल्या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकलेले हरीश, त्याच्यानंतर या षटकामध्ये फक्त 1 चेंडू निर्धाव आला आहे, बाकीच्या सगळ्याच्या सगळे चेंडूंवर धावा आलेल्या आहेत त्या सानवी 11 या संघाला. अमोल स्लोवर टाकली मात्र फुल टॉस गेला, जमीन लगतचा फटका, चौकार जाणार, आणि हा खणखणीत असा चौकार. हॅलो डीजे मास्टर, तुम्हाला पण धन्यवाद द्यायला लागतील. डीजे मास्टर पण तुम्ही कर्जत प्रीमियर लीगमध्ये एवढा मस्त इथे चॉईस केलेला आहे, तुम्ही आवाजाची क्वालिटी पण चांगली आणि वेगवेगळी गीतं लावतायत, कधी क्रिकेटची गीतं लावतायत तर कधी गणरायाची गीतं तर कधी आता प्रेमगीतं, ही नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत त्यानं सादर केलं. आदरणीय राजू धुळे साहेब आणि राजू मोरे आणि सन्माननीय सचिन धुळे हे आमचे निमंत्रित पाहुणे, हे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या प्रीमियर लीगमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर होऊन विराजमान व्हावं. कर्जत नव्हे तर रायगड ठाणेमधील सगळी दिग्गज मंडळी या टुर्नामेंटच्या निमित्तानं आम्हाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. कर्जत प्रीमियर लीगमध्ये हा जो सामना आपण बघतोय, सानवी 11 विरुद्ध आयुष 11,
पहिला सामना झाला गुरु इलेवन जेडी इलेवन, गुरु इलेवन जिंकला, राज इलेवनला पराभूत केलं दुसऱ्या सामन्यामध्ये सोजल इलेवननं, आणि आता सानवी इलेवन आणि आयुष इलेवनचा सामना आपण मैदानावर बघतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यामुळे आता क्षेत्ररक्षण पांगवण्यात आलेलं आहे. ते सीमारेषेजवळ आ चेंडू बॅट चिकट घेऊन जातो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आणि बरोबर कलेक्शन झालं नाही, मात्र अंतिम क्षणी ती चूक सुधारली आणि धावचीत होतोय तो मनीष देशमुख. धावचीत झाला मनीष देशमुख आणि हा तिसरा हादरा बसतोय तो सानवी इलेवन या संघाला. आयुष इलेवन न नाणेफेक जिंकली, प्रथम निर्णय घेतला क्षेत्रक्षणाचा. आणि आत्तापर्यंत जर आपण धावसंख्या बघितली तर 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना 3 गडी गमवावे लागले आत्तापर्यंत सानवी इलेवनला. 69 टीम्स, त्या 69 कर्जत भागातल्या टीम्समधून प्रत्येक टीममधून दोन दोन खेळाडू सिलेक्टेड, दोन दोन मेंबर्स, दोन उत्तमोत्तम असे खेळाडू या मैदानावर खेळणार आहेत. एक जमेची बाजू अशी की वेगवेगळ्या गावांतील मंडळी जी ग्रामीण क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळते त्या सर्वांना आता आय पी एल सारखं एकत्र एकाच टीममध्ये खेळण्याची सुवर्ण संधी या कर्जत प्रीमियर लीगमध्ये मिळालेली आहे. नवीन आलेला फलंदाज अभी देवघरे, गार्ड त्यानं मागितला, मायभूमीची जी माती आहे पवित्र माती ती हाताला लावली आणि आता तिचे आशीर्वाद घेऊन खेळण्यासाठी सज्ज. हरेश कराळे, ओ मस्त चेंडू होता मात्र यष्टीरक्षण बरोबर झालं नाही आणि हा चेंडू जातोय बाईचा चौकाराचा इशारा पंचांकडून येतोय. असतं की आपल्या घरामध्ये जर थोडासा गरिबी असली तर पैसा येणं गरजेचं असतं, मग कोणी दिलेले असू दे किंवा कमावलेले असू दे. तसं क्रिकेटमध्ये ही या धावा फुकाफुकी आलेल्या आहेत, 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि क्रिकेटमध्ये फक्त बॅटनीच धावा यायला पाहिजेत असं नाही. स्कोअर कार्ड जर हलवत ठेवायचा असेल तर बाईच्या या चौकाराची पण अहमियत आहे ती या क्रिकेटमध्ये. हरेशनं हा चेंडू टाकला आणि उजवी यष्टी वाकवली आहे, फलंदाज बाद झाला अभी देवघरे. म्हश्याची यात्रा सुरू आहे ना, म्हश्याची यात्रा सुरू झालेली आहे. मटण वगैरे जपून खा. 4-5 वर्षांपूर्वी 300 कुत्र्यांची डोकी भेटली होती त्यामुळे तिथे चिकनच जास्त प्रेफर करतात सगळेजण, कारण कुत्रा कापला काय आणि बोकड कापला काय, एकदा मुंडकं उडालं की सेम टू सेम. हा आणि हा चेंडू डावी यष्टी वाकवली जाते, लगातार 2 विकेट्स घेतोय तो हरेश कराळे. अशोक सराफ डीजे मास्टर पण एक एक चुनिंदा गीत इथे लावतात. अशोक सराफ यांचं हे गीत लावलं, 2 विकेट घेतलेल्या आहेत हायट्रिकच्या उंबरठ्यावर येतो हरेश आणि बॅट्समन नाव नवनाथ भगवान, माफ करा भगवान. हो हा यॉर्कर चेंडू होता, त्यानं ओळखला सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो आर भी लढेंगे. आणि हा यॉर्कर चेंडूला त्यानं रक्षात्मक पवित्र्याची ढंग दिली, त्यानं ओळखलं की आता मारण्यापेक्षा आपण याला हॅट्रिक न देणं मोलाचं आहे.
कारण जर रेकॉर्ड्स बनत बनत गेले प्रतिस्पर्धी संघाचे तर ते डोईजड होऊ शकतात आणि त्यामुळे आलेल्या या भगवाननं फक्त सिंगल काढली आणि सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केलेला मनीष सलामीला आलेला फलंदाज आहे अजूनही विकेटवर तग धरून आहे. गोलंदाज हरीश कराळे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. आदरणीय राजेश भोईर यांना विनंती आहे, त्यांचे मित्र त्यांना पाहतायत, त्यांची वाट पाहतायत, त्यांना भेटा. आयोजक पण आज पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि या टुर्नामेंटमध्ये जे काय पाहिजे त्याच्यासाठी गुंतलेले आहेत. अथक परिश्रम, अथक मेहनत. आमचे समीर तर अजून बारीक झालेत, आधीच ते पाव किलो, त्यात आत्पाव झालेत अजून. हरीश कराळे तयार. हो, शॉर्ट पिच चेंडू वळून मारला स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये एक सिंगल सहज धावून पूर्ण केलेली आहे फलंदाजांनी. सिंगलचं कॉम्बिनेशन बघा. मनीष सलामीला आलेला फलंदाज त्याच्या समोर एक एक मावळा पडला. एकूण धावा जर बघितल्या तर 46. एक एक मावळा पडला तरी त्यानं धीर नाही सोडला, तो टिकून राहिला विकेटवर. एक षटकार एक चौकार मारला आणि 2 चौकार आणि 1 षटकार मारलेला आहे त्यानं. एक बाजू धावून लावून धरलेली आहे, एक हाती किल्ला लढवतोय तो या मैदानावर. सानवी 11 या संघाचा मनीष. बाळा धनवे गेला त्याच्यासमोर, ज्ञानेश्वर गेला, मनीष देशमुख बाद झाला, अभिद देवगरे बाद झाला, सागर कोळंबे बाद झाला आणि 7व्या क्रमांकावर आलेला हा भगवान याच्याबरोबर त्याला आता पार्टनरशिप करावी लागणार. 4 षटकांचा खेळ संपलाय. हरीशनं पहिलं षटक टाकलं, 10 धावा दिल्या. प्रवीण आणि पराग दोघांनी मिळून एक षटक टाकलं, 10 धावा दिल्या. अमोलनं 3ऱ्या षटकामध्ये 15, हरीश कराळेनं आत्ताच्या षटकामध्ये 6 धावा देऊन 2 महत्वाचे मोहरे टिपले. हे शेवटचं षटक या सत्रातलं घेऊन येतोय गोलंदाज प्रशांत महासागर. नावाप्रमाणे इथे एक चांगली कामगिरी करतोय की नाही याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा. गावठाण एंडकडून गोलंदाजी करणार प्रशांत. फलंदाजीला आहे तो मात्र स्ट्राईकमध्ये मनीष, डावखुरा फलंदाज. राईट आर्म राऊंड गोलंदाजी करतोय आणि जोरदार अपील झालाय. पंचांनी बोट उंच केलंय. फलंदाज बाद मनीष. सहा बाद 46 धावा झालेल्या आहेत. फलंदाज मैदानात जातोय. रुपेश मैदानात. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहे, म्हणजे निम्मा संघ गारद झालेला आहे. निम्मा संघ मैदानाच्या बाहेर फक्त बघतोय आपल्या सहकाऱ्यांचा खेळ आणि निम्मा संघ आता वाट बघतोय की अब मेरी बारी कब आएगी. एका मागोमाग एक अशा विकेट गेल्या आणि धावा आहेत त्या फक्त 46 लगाम घातलेला आहे तो प्रशांतनं. सानवी 11 वर्सेस आयुष 11 असा सामना. राईट आर्म ओव्हर. हो, स्वतःहून यॉर्कर करून घेतला हा चेंडू. ऑन साइड वाला मारण्याचा प्रयत्न. आली एक ट्रेंड आलेली आहे, एक फॅशन आलेली आहे की ऑफस्टंपच्या बाहेर यायचं आणि ऑन साइडला चेंडू तटवायचे, षटकार चौकार मारायचे. हे एक ट्रेंड हल्ली प्रसिद्ध आहे. मात्र हा रुपेश फलंदाज हे ट्रेंड पार करताना मात्र अपयशी ठरलाय. हाई चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर मारतोय मिड विकेटला ऑन साइड मध्ये, त्यामुळे टायमिंग बरोबर जुळत नाही. क्रिकेटमध्ये टायमिंगला फार महत्व आहे. गुणवत्ता असेल आणि टायमिंग त्याच्याबरोबर जर जुळवलं तर क्रिकेटमध्ये त्याचं सौंदर्य, क्रिकेटचं सौंदर्य अजून वाढत असतं. प्रशांतनं लगातार 3 चेंडू टाकलेले, त्यामध्ये 3 मेडन एक विकेट पण घेतली. आई चेंडू निर्धाव, स्लॉग ओव्हर, धावचीत होण्याची शक्यता. आणि हा म्हणाला त्याला रुपेश की बा भगवान की बाबा रे तुझा बाद झाला, आता तू जा बाहेर. आणि तो धावचीत.
रुपेश रुपेश सपशेल निराशा करून मैदानाच्या बाहेर येतोय. चार चेंडू त्यानं तीन चेंडू त्यानं खेळले, एकही धाव केली नाही. स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. आणि या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी फलंदाजी करा फलंदाजांनी करण्याऐवजी स्लॉग ओव्हर गोलंदाज चांगली टाकतोय. प्रशांत एक तरुण पोरगा आहे, शाळेत शिकतोय की कॉलेजमध्ये कोणास ठाऊक, कॉलेजला कॉलेजमध्ये शिकतोय. आणि हा चेंडू त्याचा मारला, दोन धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत भगवाननं. सडपातळ बांध्याचा साधारण 5 फूट उंची असलेला हा गोलंदाज प्रशांत, ज्याला शेवटचं षटक दिलं, शेवटचं षटक म्हणजे जिकिरीचं काम, जबाबदारीचं काम, पण ते जबाबदारीचं काम लिलया पेललंय ते प्रशांतनं आपल्या गोलंदाजी करताना. तरुणपणात अशा प्रकारची भरारी तो या मैदानावर घेतोय. हा शॉर्ट पिच चेंडू केला, थोडासा शॉर्ट केला चेंडू, फलंदाजाला कळलंच नाही, निर्णय झाला नाही मारू की प्लेड करू, आणि चेंडू विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हे सत्र संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. या सत्राच्या समाप्तीनंतर सानवी 11 संघाची धावसंख्या 48 जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 49 धावांची गरज आहे. ती आयुष 11 संघाला डीजे हॅलो. ऐंशी तर JD11 संघाच्या संघनायकाने यायचे लवकरात लवकर टॉस साठी. विनायक 11 संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर 49 धावा, धावसंख्या छोटी वाटते मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते. जर सानवी 11 संघाच्या फलंदाजाने जे गमावले मैदानावरती त्यांच्या गोलंदाजाने कमावून दिलं तर हा सामना त्यांना जिंकता येईल. मात्र आयुष 11 संघ ज्यांना हा सामना जिंकण्याची इथे संधी आहे त्यांच्या गोलंदाजाने या ठिकाणी मेहनत केली आहे, मात्र त्यांच्या फलंदाजांना या ठिकाणी आता मात्र
या मेहनतीचं फळ मिळून द्यावं लागेल संघाला. कारण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा गोलंदाज अपयशी ठरतात तेव्हा तेव्हा फलंदाजांवर दबाव येतो, आणि जेव्हा जेव्हा फलंदाज अपयशी ठरतात तेव्हा तेव्हा गोलंदाजांवर दबाव येतोय. आणि सानवी इलेव्हनच्या फलंदाजांनी मात्र या ठिकाणी निराशाजनक कामगिरी केली, एक छोटीशी धावसंख्या उभारली, आणि आता मात्र गोलंदाजांवर पूर्णपणे दडपण असणाऱ्या धावसंख्येला डिफेन्स करण्याचं. तर सलामीची जोडी विकी अमोल गोलंदाज येतोय अजय गावठाण यांकडनं ओवर द विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून, क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका. आणि पंचांचा इशारा या ठिकाणी बघूया काय येतोय. पंच त्या ठिकाणी शहानिशा करतायत. एक्झॅक्टली चेंडू बाहेर पडलाय, आत पडलाय चौकार, आणि इथे मात्र चौकारने खातं उघडलंय विकीने स्वतःचं व संघाचं. अतिशय चांगला वापर पॉवर प्ले या ठिकाणी करण्यात आला आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी जर पाहिलं तर बंधनकारक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट एक लॉंग ऑफला आहे बाहेर. 30 यार्डमध्ये शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनल एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हर पॉईंट या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू क्विक रिप्लाय. चेंडू मात्र यशच्या उद्ध्वस्त करतोय. नियम क्रमांक 32 नुसार पहिला धक्का फलंदाज क्लीन बोल्ड. खातं उघडलं असं वाटलं तर विकी या मैदानावरती एखादी मोठी खेळी साकारतोय की काय, मात्र या गोलंदाजाला ते मंजूर नव्हतं, नियतीला ते मंजूर नव्हतं. आणि अजयने मात्र हा दुसरा चेंडू बुंदा यॉर्कर पद्धतीचा फेकला. हा चेंडू ऑन साईडला बॉटम हँडचा वापर केलाय, अतिशय चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र चेंडू बघता बघता सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. तो तेव्हा जबाबदारी असते तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती, आणि जबाबदारीने प्रवीणने मात्र इथे 2 अतिशय सुरेख फटके चौकार या ठिकाणी आपण पाहिले. हा चेंडू शॉर्ट अप लेत होता ऑन साईडला, चेंडू बराच वेळ हवेत आहे, बघूया चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
बाजूने मात्र आनंदावर विरजण टाकलं या फलंदाज प्रवीणने. बॅक टू बॅक 3 चौकार लगावून इथे मात्र 12 धावांचं योगदान देऊन तो बाद झाला आणि मैदानावरती धावसंख्या एकूण धावफलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 16 धावा. तर दोन गडी बाद झाल्यात. यावेळेस गोलंदाज येतोय अभि देवघरे कॉमेंट्री बॉक्स इनकडनं पंचांच्या डाव्या बाजूने ओर द विकेट. तर हा चेंडू बीमर होता अप्परकटच्या माध्यमातून आठवण करून दिली आहे वीरेंद्र सेवागची आठवण करून दिली आहे सचिन तेंडुलकरची नो चेंडू तर 1+4. पहिलाच या ठिकाणी बीमर फेकला गेला फुलटॉस चेंडू होता मात्र बॉडी लाईन आणि अतिशय चांगल्या प्रकारे फक्त दिशा दिली खराब चेंडू होता शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ आणि इथे मात्र चौकार आपण पाहतोय तर 5 धावा या ठिकाणी येत आहेत 9 स्वरूपात 1 धाव 1 चौकार येतो एकूण धावसंख्या धावल करते 21 धावा. अतिशय देखणं नीटनेटकं क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयोजक आहेत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे निश्चितच अध्यक्ष संपूर्ण टीम पुन्हा एकदा बीमर या ठिकाणी पंचांनी पुन्हा एकदा हा चेंडू या ठिकाणी नो घोषित केलेला आहे आणि इथे मात्र वॉर्निंग दिली जाते. तर आता मात्र हा गोलंदाज इथे गोलंदाजी निश्चितच करू शकत नाही कारण दोन चेंडू बीमर फेकलेले धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण यावेळेस 22. तर दुसऱ्या षटकाची सुरुवात खराब अभि देवघरने मात्र इथे बॅक टू बॅक दोन चेंडू बीमर फेकले मात्र एखाद बीमर ठीक आहे ना त्यानंतर जर दुसरा बीमर तुम्ही फेकला तर तुम्हाला गोलंदाजी करता येत नाही असं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये केलं पंच नेहमीच ताकीद देत असतात. तर निश्चितच या ठिकाणी एक बॉडी लाईन नव्हता तर हा चेंडू जर आपण पाहिला तर वेस्ट हाईट मध्ये होता त्यामुळे इथे फ्रीट कंटिन्यू आहे चेंडू पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर चेंडू सीमा रेषे बाहेर छूम अंतर षटकार. दोन षटकार ठिकाणी आलेले आहेत फलंदाज अमोलकडनं. तर हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला आहे डीप एक्स्ट्रा कवचच्या दिशेने चेंडू जातोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा मिसफील्ड त्या ठिकाणी होतो डीपमध्ये. तर दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत तर धावसंख्या दोनने पुढे सरकते धावसंख्या धावपल कधी पाहतो आपण 36 धावा. अतिशय चांगली धावगती या ठिकाणी दाखली पहिल्या षटकात 16 धावा तर या षटकात आत्तापर्यंत तब्बल 20 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अजूनही 13 धावांची गरज विजयासाठी. तर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला होता मात्र तो निर्णय त्यांच्या अंगलट आला. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा षटकार. हॅलो 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 मी विनंती करतोय सोमेश्वर मसने आपण स्टेजशी संपर्क साधायचा सोमेश्वर मसने आपण स्टेजशी संपर्क साधायचा हरेश कराळेच्या माध्यमातून षटकार आला राजेश भोईर यांच्याकडून मात्र अमोल भोईरकडून आज षटकार आला म्हणून राजेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. ओवर टू. तर धावसंख्या 42 7 धावांची आता मात्र गरज. हा चेंडू फुल टॉस जसा चेंडू तसं उत्तर चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार.
थँक्यू पुन्हा एकदा या षटकारासाठी सन्माननीय संजय दादा तांबोळी यांच्याकडून तब्बल जे संघ मालक आहेत आयुष इलेव्हन संघाचे 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार ते मात्र अमोल भोईर या खेळाडूसाठी. ओव्हर टू विनोद सर. तर निश्चितच धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय स्कोअर लेवल झालेला आहे तर एका धाव्याची गरज असणार विजयासाठी तर निश्चितच फार मोठा विजय असेल जर पाहिला तर या ठिकाणी आयुष इलेव्हन संघाचा कारण 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अतिशय चांगली सुरुवात करून दिली सुरुवातीला विकी अमोलने. अमोल अजूनही खेळपट्टीवर नाबाद खेळतोय 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले तर याच खेळासाठी जाणला जातो हा गुणवान खेळाडू. इथे मात्र हा चेंड ऑन साईडला निश्चितच नकार दिला एका धावेसाठी एका धावेची गरज असेल मात्र अजूनही जर पाहिलं तर 3 षटक शिल्लक आहेत तर एक धाव या ठिकाणी हवी आहे विजयाच्या उंबरट्यावरती एक पाऊल दूर विजयापासून. जर पाहिलं तर आयुष इलेव्हन संघ अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजी चांगली झाली आणि त्यानंतर फलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी अविस्मरणीय खेळ या ठिकाणी साकारली अमोलने तर विकी बाद झाला प्रवीण बाद झाला मात्र हरेश कराळे आणि अमोलमध्ये एक चांगली भागीदारी. तर बघा या षटकात तब्बल 32 धावा खर्च करण्यात आल्यात पहिल्या षटकात 16 आणि त्यानंतर मात्र दुप्पट धावा या षटकामध्ये आपण पाहतोय 32 धावा. तर महागडी गोलंदाजी फलंदाज अपयशी ठरले आणि इथे मात्र गोलंदाजाने देखील निराशाजनक कामगिरी केली आणि आता मात्र पराभवाच्या पूर्णपणे छायेमध्ये फक्त या ठिकाणी एक धाव पूर्ण करून चरित्र या ठिकाणी पूर्ण करून हा सामना निश्चित आयुष इलेव्हन संघ जिंकणार. तर 3 षटकं शिल्लक आहेत. अमोल भोईरसारखा एक अतिशय चांगला फलंदाज मैदानावरती पाहतोय हरेश तो 4th क्रमांकावरती आला आहे मात्र अमोल सलामीला आला फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी. तर गोलंदाज धनंजय येतोय फक्त एक धाव या ठिकाणी हवी विजयासाठी लिपटामोर द विकेट हा चेंडू पूल केलाय आणि इथे मात्र हा विजय फटका आणि आयुष इलेव्हन संघ या ठिकाणी हा सामना जिंकून या स्पर्धेतलं विजयाचं खातं उघडतोय. अमोल मॅन ऑफ द मॅच अमोल ज्याने 4 षटकार 1 चौकार आणि एक दुहेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळते तर एकूण धावसंख्या 7 चेंडूमध्ये 30 धावांची एक बहारदार इनिंग अविस्मरणीय इनिंग खेळी या ठिकाणी साकारली आणि आपल्या संघाला विजय संपादित करून दिलाय. तर मॅन ऑफ द मॅच अमोल भोईर